Is the screen visible to all? Yes, ma'am. Okay. Just we have to revise the previous topic. What we have finished at the last lecture? Do while loop we have do started. Have we finished the implementation? Do while loop, we have started do while loop. It is same like just we have to revise the topic. Do while loop, it is same like a while loop. Only the difference is that in the do while loop, first we are going to execute the block and then we are going to check the condition. Okay, so because of that, at least once your code or your block is going to execute, if your condition is fails at the first attempt or at the first iteration, if your condition is fails, then also your block is going to execute. म्हणजे काय होतं कंडिशन जरी फेल्स असली पहिल्याच अटेम्प्टला तरीही तुमचं ब्लॉक ऍटलीस्ट एकदा तरी काय होतोय एक्झिक्यूट होतोय. ठीक आहे. सिंटॅक्स काय बघा इथे डू ओपनिंग करले ब्रॅकेट ब्लॉक ऑफ युअर कोड स्टेटमेंट देन क्लोजिंग करले ब्रॅकेट अँड आफ्टर दॅट वी आर गोइंग टू राईट डाऊन द कंडिशन व्हाईल इन राऊंडेड ब्रॅकेट यू हॅव टू स्पेसिफाय द कंडिशन एंड विथ सेमीकोलन. फक्त डू व्हाईल लूपच असं आहे की ज्याच्यामध्ये एंडला आपल्याला सेमीकोलन द्यायचं कारण याच्या नंतर आपल्याला कुठलाही ब्लॉक क्रिएट करायचा नाहीये. बरोबर आहे. म्हणून आपण इथे काय देतोय सेमीकोलन. Now here we have a flow chart or the flow diagram. इथे पण तुम्हाला डिफरन्स कळेल बघा. इन द डू व्हाईल लूप फर्स्ट वी आर गोइंग टू एक्झिक्यूट द ब्लॉक ऑफ द कोड देन आय एम गोइंग टू चेक द कंडिशन. इफ कंडिशन इज ट्रू देन वन्स अगेन आय एम गोइंग टू एक्झिक्यूट द ब्लॉक अगेन चेक द कंडिशन. कंडिशन इज ट्रू देन आय एम गोइंग टू एक्झिक्यूट द ब्लॉक अगेन. कंडिशन इज ट्रू देन अकॉर्डिंगली ब्लॉक इज गोइंग टू एक्झिक्यूट. देन युअर कंडिशन इज फर्स्ट यू हॅव कम आउट ऑफ द व्हाईल लूप. आर यू गेटिंग इट व्हॉट हॅपन हिअर? Then we have seen one example. We have executed the same code with the help of while loop and do while loop. दोन्ही लूप मध्ये आपण काय केलेलं आहे हा प्रोग्राम एक्झिक्यूट करून पाहिलेला आहे. बरोबर आहे. डु व्हाईल लूप मध्ये इथं काय होतं एकदा ए ची व्हॅल्यू प्रिंट होते स्क्रीन वरती पण व्हाईल लूप मध्ये एकदाही ती व्हॅल्यू स्क्रीन वरती प्रिंट होत नाहीये. आपण एक्झिक्युशन पाहिलेलं आहे. पाहिले काय एक्झिक्युशन? Now write down next problem statement. Write a C program
write a C program to perform. Write a C program to add number until user enter zero. Until user enter zero. म्हणजे काय करायचंय बघा, लूप घ्यायचंय आपल्याला. काय झालं? हा झाला का प्रोग्राम आपला? येस मॅम. ओके, टेबुलर फॉर्मॅट मध्ये आपण एक्झिक्युशन करून पाहिलं याच. येस मॅम. ओके, ठीक आहे. मग आपण आता फॉर लूप सुरू करू शकतो. Okay, so today we are going to start a for loop in C. Write on the heading, for loop in C. ये पण सुरू केले आपण, नाही ना? No ma'am. हा, no ma'am. ठीक. Okay. Again, for loop. It is again same like a loop where we are going to execute the code multiple times. So just you have to write down, a for loop is a repetition control structure. That allows you to efficiently write. To efficiently write a loop that needs to execute a specific number of times. Next line, Lalia. There are three ways to write for loop. ठीक आहे, फॉर लूप लिहिण्याच्या तीन मेथड्स आहेत. सो इट्स अवर फर्स्ट मेथड. इन दॅट वी आर गोइंग टू यूज फॉर कीवर्ड. देन इन राउंडेड ब्रॅकेट वी हॅव टू स्पेसिफाय इनिट, दॅट इज इनिशियल कंडिशन, सेमिकोलन, लास्ट कंडिशन, semicolon, increment, close the rounded bracket, then we have to create the block. So we do not specify here the semicolon. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं, ब्लॉक क्रिएट करायचा. सो आय हॅव टू टेकन हिअर ओपनिंग करली ब्रॅकेट स्टेटमेंट अँड क्लोजिंग करली ब्रॅकेट. ठीक आहे, इट इज द फर्स्ट वे टू राईट डाऊन द फॉर लूप. सिंटॅक्स लिहून घ्या. झालं? ठीक आहे, आता इथं आपण थोडस सिंटॅक्स आधी बघूया. फॉर लूप आहे म्हणून आपण इथं कुठला कीवर्ड युज करतोय? फॉर. ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट मध्ये पहिल्यांदा काय घेतलं? इनिट. इनिट म्हणजे काय? तुमचं लूप कुठल्या व्हॅल्यू पासून सुरू करायचंय, किंवा असं म्हणू शकतो आपण स्टार्ट व्हॅल्यू ऑफ युअर लूप. देन लास्ट कंडिशन म्हणजे तुमचं लूप कुठे थांबवायचंय, बरोबर, कुठल्या कंडिशनला तुम्हाला लूप थांबवायचंय. आणि इन्क्रिमेंट म्हणजे तुम्हाला ती लूपची कितीने इन्क्रिमेंट करायची. मग तुम्ही इथे एकने इन्क्रिमेंट करा, दोनने करा, तीनने करा, चारने करा, पाचने करा, दहाने करा, पन्नासने करा, कितीनेही आपण इथे इन्क्रिमेंट करू शकतो किंवा डिक्रिमेंटही करू शकतो.
बरोबर आहे. एक ने डिक्रिमेंट करा, दोन ने करा, चार ने करा, दहा ने करा, पन्नास ने करा, किती नाही आपण लूप डिक्रिमेंट पण करू शकतो आणि इन्क्रिमेंट पण करू शकतो. त्याच्यानंतर राउंडेड ब्रॅकेट कम्प्लीट करायचा, ओपनिंग करले ब्रॅकेट द्यायचं, ओपनिंग करले ब्रॅकेट नंतर तुमचा कोड येईल जो तुम्हाला मल्टिपल टाइम्स एक्झिक्युट करायचा, देन क्लोजिंग करले ब्रॅकेट घ्यायचे. ठीक आहे. आता अजून एक गोष्ट अशी आहे की फॉर लूप आणि व्हाइल डू व्हाइल लूप. नॉर्मली कसं होतं, व्हाइल डू व्हाइल लूप मध्ये आपल्याला लूप किती वेळा एक्झिक्युट करायचंय हे जरी माहित नसलं तरी चालतं. म्हणजे ते लूप तुमच्या एका स्पेसिफिक कंडिशन पर्यंत रन होतं. ठीक आहे. जसं की आपण शेवटचा प्रोग्राम डू व्हाइल लूप मध्ये प्रोग्राम पाहिला, बघा जेव्हा युजर झिरो एंटर करणार आहे त्यावेळेस आपल्याला काय करायचंय, लूप ब्रेक करायचंय. पण आपल्याला माहितीये का युजर कधी झिरो एंटर करेल, पहिल्या अटेम्प्टला करेल, दुसऱ्याला करेल, तिसऱ्याला करेल, दहाव्याला करेल का पन्नासाव्याला करेल, किती इटरेशन्स रन होतील हे आपल्याला व्हाइल आणि डू व्हाइल लूप मध्ये सांगता येत नाही. किंवा ज्या वेळेस तुम्हाला माहित नसतं की किती इटरेशन होणार आहेत. आपण इटरेशन कशाला म्हणतोय, जेव्हा एक कम्प्लीट एकदा ब्लॉक एक्झिक्यूट होतो त्या कम्प्लीट एक्झिक्युशनला काय म्हणतो आपण इटरेशन. मग पहिले इटरेशन, दुसरे इटरेशन, तिसरे इटरेशन, पाचवं इटरेशन, दहावं इटरेशन, पन्नासावं इटरेशन असं. मग किती इटरेशन होणार आहेत हे आपल्याला व्हाइल आणि डू व्हाइल लूप मध्ये माहित नसलं तरी आपण ते एक्झिक्यूट करू शकतो. पण फॉर लूप मध्ये आपल्याला इथं मेन्शन केलंय, बघा इथं लिहिले आपण नीड्स टू एक्झिक्यूट अ स्पेसिफिक नंबर ऑफ टाइम. म्हणजे तुम्हाला शेवटचा नंबर काय असला पाहिजे माहिती असला पाहिजे, शेवटची जी कधी थांबायचं हे माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. फॉर लूप मध्ये आणि मग त्याप्रमाणे म्हणजे तुम्हाला ओरलला जर डिफरन्स विचारला फॉर लूप आणि व्हाइल लूप किंवा डू व्हाइल लूप मधला, ठीक आहे, तर व्हाइल लूप डू व्हाइल लूप आपण कधीपर्यंत युज करतो, जरी आपल्याला स्पेसिफिक कंडिशन माहित नसेल, स्पेसिफिक लास्ट कंडिशन माहित नसेल, त्यावेळेस आपण व्हाइल लूप डू व्हाइल लूप युज करू शकतो. पण फॉर लूप युज करताना लास्ट कंडिशन माहित असणं गरजेचं आहे. ठीक आहे. हा डिफरन्स तुम्ही सांगू शकता. त्याच्यानंतर कोड आणि हा ब्लॉक काय केला आपण, एंड केला. ठीक आहे. नाऊ सेकंड वे. आता सेकंड वे मोस्टली काय करतो आपण, इव्हन तुम्ही आता बीई पर्यंत, तुम्ही जर सीएससीचे कोणी मुलं असेल तर बीई पर्यंत आपण काय करतो, फॉर लूपचा हा एकच वे युज करतो. बघा हा जो पहिली मेथड आहे की नाही, मोस्टली आपण तीच युज करतो, काही फरक पडत नाही तीच जरी युज केली तरी. मग आपण जे दुसरे दोन सिंटॅक्स आहेत की नाही ते विसरून जातो. पण नेमकं आपण जेव्हा टेक्निकल राऊंडला जातो की नाही त्यावेळेस मग तुमचं थोडस ट्रिकी क्वेश्चन येतो आणि मग फॉर लूप मध्ये असे काहीतरी सिंटॅक्स येतो. बरोबर आहे. मग तो सिंटॅक्स आला की आपण कन्फ्यूज होतो किंवा आपण म्हणतो नाही इथं मे बी एरर आहे, असे काही सिंटॅक्स नाहीच आहेत तर मग कसं, मग एरर आहे असं आहे तसं आहे, मग त्याच्यामुळे आपले उत्तर चुकतात. पण हे दोन सिंटॅक्स ही फॉर लूपचे करेक्ट आहेत. बरोबर आहे. नॉर्मली तुम्ही हा युज करता, बी पर्यंत तुम्ही हाच युज करता, कारण हा समजायला सोपा आहे, सगळंच सोपं आहे. हा आपण फारसा कधी युज करत नाही म्हणून विसरूनही जातो. पण असं नाहीये की हा रॉंग आहे, हे दोन्ही मेथड्स बरोबर आहेत. फॉर लूप आपण या दोन्ही वेनी पण लिहू शकतो आणि टेक्निकल राऊंडला तुम्हाला थोडस ट्रिक द्यावी म्हणून असे फॉर लूप पण युज करता. सो त्यावेळेस कन्फ्यूज नाही व्हायचंय, हे फॉर लूप पण बरोबर आहे. आता दुसऱ्या मेथड मध्ये फॉर लूप लिहिताना काय केलं मी, फॉरच्या आधीच काय लिहिलं, इनिशियल कंडिशन लिहिली, म्हणजे कुठे लूप तुम्हाला सुरू करायचं. त्याच्यानंतर इथं सेमिकोलन दिलं, त्याच्यानंतर फॉर मध्ये राउंडेड ब्रॅकेट नंतर सेमिकोलन द्यायचंय बघा. त्याच्यानंतर लास्ट कंडिशन सेमिकोलन आणि इन्क्रिमेंट द्यायचे. त्याच्यानंतर ब्लॉक क्रिएट करून तुमचे स्टेटमेंट लिहायचे आणि ब्लॉक क्लोज करायचा. थर्ड मेथड मध्ये काय केलंय, फक्त इनिशियल कंडिशन आत घेतली ते राउंडेड ब्रॅकेट मध्ये सेमिकोलन, लास्ट कंडिशन आत घेतली सेमिकोलन दिलं, ओपनिंग राउंडेड ब्रॅकेट कम्प्लीट केलं, कोड एक्झिक्युट केला, सॉरी इथे सेमिकोलन आहे, स्टेटमेंट एक्झिक्युट केले आणि परत इन्क्रिमेंट केली, नंतर ब्लॉक क्लोज केली. फक्त या दोन मेथड मध्ये काय केलं, पहिल्यांदा मी पहिल्या मेथड मध्ये इनिशियल कंडिशन फॉरच्या आधी घेतली आणि दुसऱ्या मेथड मध्ये जी इन्क्रिमेंट आहे ती ब्लॉक मध्ये घेतली. एवढाच डिफरन्स आहे. दोघांचाही सिंटॅक्स करेक्ट आहे, दोघही एक्झिक्युट होतात, काहीच प्रॉब्लेम नाही. बरोबर आहे. सो हे दोन्ही वे पण लिहून घ्या. Thank you.
हेलो मैम. हेलो मैम, सेकंड चैप्टर का नोट्स आ गया था. नोट्स मी काय विचारतो, पीपीटी का? पण ते होत आहे की अजून कम्प्लीट? थोडस माझ्या ना आधीच्या नोट्स आहेत ना, तर त्याचे थोडेस स्क्रीनशॉट प्रोग्रामचे वगैरे टाकावं असं मी विचार करतो पीपीटी मध्ये. तो उद्या दिलं तर चालेल, उद्या संडे आहे, मला वेळ मिळेल, मी टाकते ते सगळं. चालेल. हा हा. मॅडम. हा. असाइनमेंटची लिंक पाठवते पाठवते आज पाठवते किंवा उद्या पाठवते. रेडी ठेवा तुमच्या असाइनमेंट. तुम्ही हार्ड कॉपीज लिहिता ना, नंतर स्कॅन करून टाकताय? हा. यस मॅडम. पीडीएफ कीप युअर हार्ड कॉपी रेडी. आय विल शेअर द लिंक. उद्या संडे आहे ना, उद्या जरा वेळ मिळेल मला, मग उद्या मी शेअर करते सगळं. डेट काय टाकायचं मॅम? डेट मी कधी दिलं होतं असाइनमेंट तुम्हाला, तीच डेट टाका. ओके. झालं हे सिंटॅक्स लिहिले. सिंटॅक्स लिहिले का फॉर लूपचे? यस मॅम. हे आपण तेच डिस्क्रिप्शन लिहिलेलं. नाव इट इज द फ्लो डायग्राम फॉर द फॉर लूप. इट इज सेम लाईक हा नाही, इथं थोडस कन्फ्युजन आहे. म्हणजे आपण फॉर लूप लिहिताना बघा, नेहमी एका लाईन मध्ये सगळं लिहितोय, बरोबर आहे? म्हणजे इनिशियल कंडिशन, लास्ट कंडिशन आणि इन्क्रीमेंट पण फॉरच्या नंतर लगेच, आणि त्याच्या नंतर ब्लॉक क्रिएट करतो. पण एक्झिक्युशन होताना मात्र वेगळ्या पद्धतीने एक्झिक्युशन होते. आता इथे एक्झिक्युशन होताना बघा, इनिशियल कंडिशन येते म्हणजे तुमचा ब्लॉक किंवा तुमचं लूप कुठून सुरू करायचंय ही व्हॅल्यू कळाली कंपायलरला. त्याच्यानंतर काय करतोय आपण, कंडिशन चेक करतोय, बरोबर आहे? कंडिशन जर ट्रू असेल तर काय होईल, ब्लॉक एक्झिक्युट होईल आणि त्याच्यानंतर इन्क्रीमेंट होईल. हा. कसं होतं, इनिशियल कंडिशन स्टार्टिंग व्हॅल्यू कळाली की लास्ट कंडिशन चेक होतीये, लास्ट कंडिशन जर ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्युट होईल आणि मग इन्क्रीमेंट होईल. परत कंडिशन चेक होईल, कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्युट होईल, इन्क्रीमेंट होईल, परत कंडिशन चेक होईल. इट हॅपन्स अंटिल युअर कंडिशन इज ट्रू. ज्यावेळेस तुमची कंडिशन फेल्स असेल तेव्हा काय करतोय आपण, लूपच्या बाहेर पडतोय. त्यावेळेस काय करतोय आपण, लूपच्या बाहेर पडतोय. जरी तुम्ही इथे, आता हे सिंटॅक्स आहे फॉर लूपचा, इनिशियल कंडिशन, इनिशियल कंडिशन आणि इन्क्रीमेंट. जरी हे एका लाईन मध्ये असलं तरी त्याचं एक्झिक्युशन एका लाईन मध्ये होत नाही. इनिशियल कंडिशन आधी असाइन होते, म्हणजे स्टार्ट ऑफ द लूप असाइन होतं, त्याच्यानंतर लास्ट कंडिशन चेक होते, ती कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्युट होतो आणि मग इन्क्रीमेंट होते. परत कंडिशन चेक होते, परत ब्लॉक एक्झिक्युट होतो आणि परत इन्क्रीमेंट होते, आणि
कंडिशन परत कंडिशन चेक होते, कंडिशन ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्युट होतो आणि परत इन्क्रिमेंट होते. भले आपण हे एका लाईन मध्ये लिहिलेलं असलं तरी ते एका लाईन मध्ये एक्झिक्युट होत नाही, ब्लॉक एक्झिक्युट झाल्यानंतर इन्क्रिमेंट होते. हे तर लक्षात, ठीक आहे. हे फ्लो डायग्राम काढून घ्या. झालं का फ्लो डायग्राम काढली? यस मॅम. बॉईज? यस मॅम. यस. ठीक आहे. नाउ जस्ट वी हॅव टू स्टार्ट विथ व्हेरी सिंपल एक्झाम्पल विच वी आर गोइंग टू इम्प्लिमेंट विथ हेल्प ऑफ फॉर लूप. सो राईट डाऊन द प्रॉब्लेम स्टेटमेंट. Write a C program. Write a C program to display a message welcomes very on screen 10 times on screen 10 times. The Lila problem statement. Yes ma'am. म्हणजे काय करायचं आपल्याला, वेलकम स्वेरी हा मेसेज स्क्रीन वरती 10 वेळा डिस्प्ले करायचं. स्क्रीन वरती काय करायचंय, 10 टाइम्स डिस्प्ले करायचं. बरोबर आहे. जर आपल्याकडे लूप नसतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं, कुठलं फंक्शन युज करावं लागलं असतं? प्रिंट एफ फंक्शन युज करावं लागलं असतं आणि किती वेळा युज करावं लागलं असतं, 10 टाइम्स. बरोबर. 10 वेळा आपल्याला ते फंक्शन युज करून तो मेसेज लिहायला लागला असतो. आता फॉर लूपने किती इझी झाले बघा. लूप मध्ये घ्यायचं आणि ते स्टेटमेंट एकदाच लिहायचं, ते किती वेळा एक्झिक्युट होणार आहे, 10 टाइम्स एक्झिक्युट होणार आहे. आता तुमच्या लूपची इनिशियल कंडिशन काय असेल, स्टार्ट कुठून करायचं आपल्याला, वन पासून सुरू करायचं आणि कुठे थांबवायचंय, 10 ला थांबायचंय आणि इन्क्रिमेंट कितीने करायची, 1 ने इन्क्रिमेंट करायची. सिंपल आहे. Thank you.
आता आपल्याला लूप कंट्रोल करण्यासाठी एक व्हेरिएबल घ्यावा लागेल ज्याच्या थ्रू आपण इनिशियल व्हॅल्यू लास्ट व्हॅल्यू चेक करू शकतो. सो आय हॅव टू टेकिंग हियर द व्हेरिएबल आय. ठीक आहे. नाव आय एम गोइंग टू राईट डाऊन द फॉर लूप. सो व्हॉट हाऊ वी आर गोइंग टू राईट द फॉर. सो टू राईट द फॉर लूप आय हॅव अ कीवर्ड फॉर देन ओपनिंग राऊंडेड ब्रॅकेट. आय एम गोइंग टू स्पेसिफाय द इनिशियल कंडिशन. जसं तुम्ही म्हणतात आता इनिशियल कंडिशन काय करायची, आपल्याला वन पासून सुरू करायची. सो आय हॅव टू राईट डाऊन हियर आय इज इक्वल टू वन. म्हणजे काय झालं, इनिशियल कंडिशन तुमची काय झाली, वन. म्हणजे लूप कुठून सुरू होणार आहे तुमचं, वन पासून. आय इज लेस दॅन इक्वल टू टेन अँड आय प्लस प्लस. सेमिकोलन द्यायचंय का इथे? नाही, कारण आपल्याला ब्लॉक क्रिएट करायचा आहे. सो आय हॅव टू राईट हिअर ओपनिंग करली ब्रॅकेट, ऍटोमॅटिकली क्लोजिंग करली ब्रॅकेट विल अपियर. देन जस्ट आय हॅव टू राईट डाऊन द मेसेज प्रिंट हियर. ठीक आहे. त्याच्या ते स्लॅश येऊन दिव्यात, म्हणजे प्रत्येक मेसेज काय होईल, नवीन लाईन रन करूयात आपण. हे बघा, आला इथं मेसेज स्क्रीन वरती. ठीक आहे, आपण आता ह्याचे एक्झिक्युशन टेबल मध्ये बघूयात. ठीक आहे. आता फॉर लूप लिहिताना कसं लिहायचं बघा. इथं
इनिशियल कंडीशन लिहायची इथे लास्ट कंडीशन इथे तुमचा कोड किंवा ब्लॉक ऑफ कोड म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर काय करायचे इन्क्रिमेंट हा ठीक आहे आता इनिशियल कंडिशन आपल्या प्रोग्राम मध्ये इनिशियल कंडिशन काय आहे आय इज इक्वल टू वन म्हणजे इनिशियल कंडिशन काय आली आपली आय इज इक्वल टू वन लास्ट कंडिशन काय आय इज इक्वल टू टेन आय इज लेस दॅन इक्वल टू टेन हे आय कॅपिटल येते इथे टेबल असल्यामुळे देन कोड म्हणजे काय आपला मेसेज डिस्प्ले होईल वेलकम स्वेरी ठीक आहे देन इन्क्रिमेंट इन्क्रिमेंट काय असेल ती तुमची बरोबर आहे इथंच ऍड करायला पाहिजे होतं ठीक आहे आता इथे इनिशियल कंडिशन काय घेतली आपण आय इज इक्वल टू वन बरोबर आहे म्हणजे स्टार्ट कुठून झालेलो तुमचं वन पासून तर लास्ट कंडिशन काय चेक करणार आहे आपण आय इज लेस दॅन इक्वल टू टेन आता आय ची व्हॅल्यू काय आपली वन सो वन इज लेस दॅन इक्वल टू टेन कंडिशन काय तुमची ट्रू काय होईल स्क्रीनवर ती मेसेज डिस्प्ले होईल वेलकम स्वेरी मेसेज काय डिस्प्ले होईल स्क्रीनवरती वेलकम स्वेरी अँड देन आय एम गोइंग टू परफॉर्म आय प्लस प्लस आता आय ची व्हॅल्यू इनिशियली किती होती वन आय प्लस प्लस केली तर किती व्हॅल्यू झाली ती तुमची टू व्हॅल्यू किती झाली टू लक्षात येत आहे का हे फर्स्ट इटरेशन हॅलो हॅलो हा लक्षात आलं हे पहिलं इटरेशन आहे हे वरचे हेडिंग आहेत म्हणजे टेबलचे हेडिंग कसे लिहितो आपण तसं म्हणजे काय काय चेक करायचं ते लिहिले खाली ऍक्च्युअल एक्झिक्युशन होते या रो पासून ऍक्च्युअल एक्झिक्युशन सुरू झाले आपलं ठीक आहे आता आय ची व्हॅल्यू टू झाली इथे इन्क्रिमेंट झाल्यानंतर इथं काय होती वन पहिल्या इटरेशनला इनिशियल व्हॅल्यू काय होती वन वन इज लेस दॅन इक्वल टू टेन कंडिशन काय झाली ट्रू म्हणून आपण लूप मध्ये आलो आणि लूप मध्ये आल्यानंतर मेसेज डिस्प्ले केला वेलकम स्वेरी देन वी हॅव टू परफॉर्म आय प्लस प्लस मग आय प्लस प्लस केल्यानंतर म्हणजे काय वन प्लस प्लस म्हणजे एक ची एक ने इन्क्रिमेंट केली तर व्हॅल्यू किती आली इथं आपली टू मग आता कुठे जायचं लास्ट कंडिशन चेक करायची का इनिशियल व्हॅल्यू कडे जायचं हा इनिशियल कंडिशन कडे जायचं का लास्ट कंडिशन चेक करायची लास्ट कंडिशन लास्ट कंडिशन चेक करायची कारण इनिशियल कंडिशनचा रोल काय असतो फक्त लूप स्टार्ट करून द्यायचं तिथून पुढे त्याचा काही रोल नाही आता जेवढी जेव्हा तुम्ही इन्क्रिमेंट करता तेव्हा फक्त काय करायचं लास्ट कंडिशन चेक करत जायचं मग मी इथं काय चेक करणार टू इज लेस दॅन इक्वल टू टेन अगेन द कंडिशन इज ट्रू आय एम गोइंग टू डिस्प्ले द मेसेज ऑन द स्क्रीन देन आय प्लस प्लस आय बिकम थ्री आय ची व्हॅल्यू काय झाली तीन परत मी लास्ट कंडिशन चेक केली थ्री इज लेस दॅन इक्वल टू टेन अगेन द कंडिशन इज ट्रू आय एम गोइंग टू डिस्प्ले द मेसेज ऑन द स्क्रीन देन आय प्लस प्लस आय बिकम्स फोर आलं लक्षात ठीक आहे आता एक स्टेज अशी येईल की जिथं तुमची आय ची व्हॅल्यू काय झालेली असेल नाही बरोबर आय ची इन्क्रिमेंट होऊन व्हॅल्यू काय मिळाली असेल नाही म्हणजे इथं काय असेल तुमचं एट इज लेस दॅन इक्वल टू टेन कंडिशन काय आहे तुमची ट्रू मग इथं काय तुम्ही मेसेज डिस्प्ले केला स्क्रीनवरती आणि आय प्लस प्लस केल्यानंतर आय ची व्हॅल्यू काय आली नाही या केसमध्ये आय काउंटर आहे बरं का आय लूपला कंट्रोल करतोय बरोबर आहे त्याच्यानंतर नाईन झालं इथे
Again, when I go to check last condition, 9 is less than equal to 10. Again, the condition is true. I'm going to print the value on the screen. Then here, I plus plus, it becomes 10. Here, 10 is less than equal to 10. Again, the condition is true. And the message is going to display on the screen. I plus plus, it becomes 11. बरोबर आहे. आता 11 झाल्यानंतर काय होईल? लास्ट इटरेशनला काय लिहिलं आपल्याला? 11 इज लेस दॅन इक्वल टू 10. नाउ द कंडिशन इज फॉल्स अँड यू आर आउट ऑफ फॉर लूप. आलं लक्षात फॉर लूप एक्झिक्युशन? आता प्रत्येक वेळेस एक्झिक्युशन मध्ये ह्या टर्म कॉमन असणार आहेत बघा. इनिशियल कंडिशन, लास्ट कंडिशन आणि इन्क्रिमेंट. मधला जो हा ब्लॉक आहे ना, तो तुमचा व्हेरी होऊ शकतो. या ब्लॉक मध्ये मग तुम्ही कुठलाही कोड एक्झिक्युट करू शकता. पण ह्या स्टेज काय कॉन्स्टंट आहेत, इनिशियल कंडिशन, लास्ट कंडिशन आणि इन्क्रिमेंट. इनिशियल कंडिशन एकदा व्हॅल्यू असाइन करतो, तिथून पुढे त्याचा रोल संपला. लास्ट कंडिशन काय करतो, आपण प्रत्येक वेळेस चेक करतोय ती जर ट्रू असेल तर ब्लॉक एक्झिक्युट करतो आणि मग इन्क्रिमेंट करतोय. येते लक्षात फॉर लूपचं एक्झिक्युशन? कोड लिहिलाय तुम्ही? ठीक आहे, हे टेब्युलर फॉर्मॅट मध्ये त्याचं एक्झिक्युशन लिहून घ्या त्याच्या खाली. चलो. यस मैम. ठीक आहे, नाउ राइट डाउन नेक्स्ट प्रॉब्लेम स्टेटमेंट. राइट अ सी प्रोग्राम, राइट अ सी प्रोग्राम टू डिस्प्ले display the table of 5. म्हणजे पाचचा पाडा डिस्प्ले करायचा आहे. 5 1 5 5 2 10 5 3 15 5 4 20 5 5 25. लाईकवाईज यू हॅव टू डिस्प्ले 5 10 50. येईल डिस्प्ले करायला पाचचा पाडा? लूप कुठून सुरू होईल आपलं? 5. लूप 5 पासून सुरू होईल. कुठे थांबेल? 50. आणि इन्क्रिमेंट कितीने करायची? 5.
पाच ने तुम्ही इन्क्रिमेंट करू शकता आणि रिस्पेक्टिव्ह तो व्हेरिएबल फक्त काय करायचं स्क्रीन वरती डिस्प्ले करायचं. ओके हू कॅन शेअर द स्क्रीन. शेअर करू शकता का कोणी स्क्रीन. ठीक आहे ठीक आहे ज्यांनी लिहिलेलं नाहीये प्रोग्राम त्यांनी इकडे लक्ष द्या. मी काय म्हंटल आपल्याला आता पाच सहा पाने डिस्प्ले करायचे म्हणजे सगळ्या सुरुवातीला कुठली व्हॅल्यू आपल्याला स्क्रीन मध्ये डिस्प्ले करणार आहे पाच एक पाच बरोबर आहे. मग इथं काय घेणार मी इनिशियल लूप कुठे सुरू करायला लागणार आपल्याला पाच पासून बरोबर आहे आणि कुठे थांबवायचे फाईव्ह टेन दॅट फिफ्टी म्हणजे पन्नास ला काय करायचं लूप आपल्याला थांबवायचे आणि आय प्लस प्लस च्या ऐवजी मी काय करणार मी मगच मी म्हटलं तुम्हाला तुम्ही इन्क्रिमेंट कितीही करू शकता एक ने करा दोन ने करा चार ने करा दहा ने करा पन्नास ने करा किती ने करा. सो आय हॅव टू राईट हियर आय इज इक्वल टू आय प्लस फाईव्ह बरोबर आहे. मग इथं काय आपण काय करतोय आय ची व्हॅल्यू स्क्रीन वरती डिस्प्ले करतो आलाय तर पाच का पाडा ठीक आहे. आपण आता एक्झिक्युशन बघूया त्याच लक्षात येते का हे प्रोग्राम इथे एक्झिक्युशन बघूयात म्हणजे तुमच्या अजून लक्षात येईल. इनिशियल कंडिशन काय आहे आपली
आय इज इक्वल टू फाइव कारण आपल्याला पाच पासून लूप काय करायचे सुरू करायचे सो आय इज इक्वल टू फाइव इथे लास्ट कंडिशन काय चेक करणार आपण फाइव इज लेस दॅन इक्वल टू फिफ्टी कंडिशन काय आहे तुमची ट्रू मग आपण काय करतो इथं मेसेज काय प्रिंट करायचा आपल्याला किंवा काय प्रिंट करायचे आय ची व्हॅल्यू प्रिंट करायची स्क्रीनवरती प्रिंट व्हॅल्यू ऑफ आय मग आय ची व्हॅल्यू काय प्रिंट करणार आपण इथे फाईव्ह इन्क्रीमेंट पाचची इन्क्रीमेंट आपण कितीने केली पाचनीच केली आहे बघा आय ची इन्क्रीमेंट कितीने केली आपण पाचने केली सो इनिशियली आय ची व्हॅल्यू काय इथे बघा फाईव्ह इनिशियली आय ची व्हॅल्यू काय फाईव्ह प्लस फाईव्ह फाईव्ह प्लस फाईव्ह म्हणजे इथे व्हॅल्यू किती मिळेल आपल्याला टेन फाईव्ह प्लस फाईव्ह इन्क्रीमेंट म्हणून आपल्याला काय मिळेल टेन सो आय अगेन आय एम गोइंग टू चेक लास्ट कंडिशन टेन इज लेस दॅन इक्वल टू फिफ्टी अगेन द कंडिशन इज ट्रू आय एम गोइंग टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय आता आय ची व्हॅल्यू काय आपल्याकडे टेन देन हिअर परफॉर्म हिअर आय इज इक्वल टू आय प्लस फाईव्ह आता आय ची व्हॅल्यू काय आपल्याकडे टेन प्लस फाईव्ह सो इट बिकम्स फिफ्टीन बरोबर आहे का देन हिअर आय एम गोइंग टू चेक द कंडिशन फिफ्टीन इज लेस दॅन इक्वल टू फिफ्टी अगेन द कंडिशन इज ट्रू आय ची व्हॅल्यू किती मिळाली होती आपल्याला पंधरा काय केलं आपण स्क्रीनवरती डिस्प्ले केली परत इथं पंधरा आपण पाचने इन्क्रीमेंट केला तर किती मिळाला आपल्याला ट्वेंटी हिअर अगेन ट्वेंटी इज लेस दॅन इक्वल टू फिफ्टी अगेन द कंडिशन इज ट्रू आय एम गोइंग टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय विच इज ट्वेंटी देन हिअर आय एम गोइंग टू परफॉर्म आय प्लस फाईव्ह आता आय ची व्हॅल्यू काय होते आपल्याला ट्वेंटी ट्वेंटी प्लस फाईव्ह दॅट्स ट्वेंटी फाईव्ह सो अगेन आय एम गोइंग टू चेक द कंडिशन हिअर ट्वेंटी फाईव्ह इज लेस दॅन इक्वल टू फिफ्टी सो अगेन द कंडिशन इज ट्रू आय एम गोइंग टू प्रिंट द व्हॅल्यू ऑफ आय दॅट इज ट्वेंटी फाईव्ह देन आय हॅव टू परफॉर्म आय प्लस फाईव्ह सो ट्वेंटी फाईव्ह प्लस फाईव्ह इट बिकम थर्टी ओके इट हॅपन्स अप टू दी फिफ्टी at the last condition if I have here 45 is less than equal to 50 again the condition is true I am going to print the value of I that is 45 and then 45 plus 50 so sorry 45 plus 5 it becomes 50 now I am going to check the condition 50 is less than equal to 50 again the condition is true I am going to print the value of I that is 50 and here 50 plus 5 that is 55 after increment your I become 55 so ite apan check kay karnar parat 55 is less than equal to 50 the condition is false and you are out of for loop yete lakshat hai मॅम ती प्रोग्राम रन केलेली स्लाइड दाखवा हाँ चेंज करा मैं Thank you.
Hello. Direct solution. Jana? Okay, so we have to stop here with the attendance.